व्यंकटेश एंटरटेनमेंट निर्मित आणि दत्ता तारडे दिग्दर्शित इपितर हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 3 इपितरांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हा इपितरमय झालेला असून त्यामागे इपितरच्या टीमचं यश आहे. किरण बेरड आणि नितीन कल्लापुरे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर किरण बेरड यांची जी सर्वांना हसवणारी आणि सामाजिक संदेश देणारी कथा आहे, त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी गजनी भारतात आला सर. इपितर ही फिल्म आता ह्या शुक्रवारी रिलीज होते 13 तारखेला. आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन पाहायचे आहे. तर तुम्ही म्हणाल इपितर म्हणजे काय, तर इपितर म्हणजे ही अशी एक कथा आहे की तुमचं तरुणपण माझं तरुणपण हे आपल्या सर्वांना आठवायला लावणार आहे. ती धमाल आहे, कॉमेडी आहे, विनोदाची पखरण केलेली आहे. पण तुम्ही म्हणाल की नुसती विनोदी फिल्म आहे का, तर तसं अजिबात नाहीये. विनोदी आहे, धमाल आहे, पण तरी पण त्याच्याबरोबर एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा संदेश विनोदाच्या माध्यमातून दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना ती नक्की आवडणार आहे. धन्यवाद. चित्रपटातील कॉमेडी ही प्रसंगातून झालीये, त्यामुळं प्रेक्षकांना ती निश्चितच आवडेल. आम्ही प्रेक्षकांचा विचार करूनच कॉमेडीतून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. आइन्स्टाईन का म्हणतो ते 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात इपितर हा सिनेमा रिलीज होतोय, तर आपण सर्वांनी तो सिनेमा बघायचा आहे. तर हा सिनेमा संपूर्ण विनोदी आहे. ह्या सिनेमामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे, या सिनेमातली मैत्री, की जे 3 मुलांची मैत्री आहे तर ती कशा प्रमाणात आहे. एकमेकासाठी जीव देणं आणि एकमेकाला साथ देणं ह्या चित्रपटातून तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्या चित्रपटातून कॉलेजच्या खूप धमाल गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्या 3 मुलं हे सर्व खेड्यातील मुलं आहेत आणि हे शहरात कॉलेजला जातात, तर खेडं आणि शहर या दोन्हीतली तफावत आणि त्यातून होणाऱ्या गमती जमती, गावात हे मुलं फुल धमाल करतात, प्रत्येकाची त्रेधा त्रिपीट करतात, असा हा सिनेमा आहे. या सिनेमातून तुम्हाला हसता हसता समाज प्रबोधनाचे खूप असे संदेश ऐकायला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा 13 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य बघा. हा सिनेमा आपण सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलाबाळांसोबत बघण्यासाठीचा हा सिनेमा आहे. अवश्य बघा 13 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. इपितर म्हणजे काय हा प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून समजेल. खास नगरी भाषेतील कॉमेडी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. गावातली काही व्रात्य मुलं व्रात्य असतात, खोडकरपणा करतात, खूप मस्ती करतात, पण तितकीच ती मनाने खूप चांगली असतात, अशा मुलांची ही कथा आहे. इपितरांच्या आयुष्यात सायली नावाच्या मुलीची एंट्री होते आणि मग काय काय होतं ते पडद्यावर पाहणंच गरजेचं आहे. इपितर या चित्रपटामध्ये मी सायली नावाचा कॅरेक्टर केला आहे. बेसिकली चित्रपटाची जी कथा आहे ती 3 मित्रांभोवती फिरते. त्यांच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्यांच्या कॉलेजमधल्या गमती जमती, हे सगळं तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळेल आणि बघताना तुम्हाला खूप मजा येईल. आणि मी म्हणजे सायली जेव्हा ह्या इपितरांच्या आयुष्यामध्ये जेव्हा एंट्री होते तिची, तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय इपितरपणा होतो आणि गावात पण ते काय काय इपितरपणा करतात, हे सगळं तुम्हाला 13 जुलैला बघायला मिळेल. तेव्हा तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा 13 जुलैला इपितर. अख्ख्या गावाने ज्यांना इपितरची पदवी दिली त्याच गावासमोर इपितर पद्धतीनं आदर्श निर्माण केला असा हा चित्रपट आहे. इपितर या फिल्म मध्ये मी परशा नावाचं कॅरेक्टर प्ले करतोय. परशा जो की एक खेडेगावातला मुलगा आहे, गरीब घरातला मुलगा आहे, ज्याचं कॅरेक्टर अगदी सहज साधा सिंपल अभ्यासू हुशार असा मुलगा आहे, ज्याचे 2 जिगरी मित्र आहेत, बॉब्या आणि आर्थिंग्या. तर या तिघांची मैत्री तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळेल. त्याचसोबत एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी आहे या फिल्ममध्ये. बेसिकली इपितर या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल, ट्रेलर प्रोमो सॉंग्स वगैरे पाहून आमचं इपितरपणा तुम्ही पाहिला असेल. इपितरचा अर्थच आहे की अगदी अतरंगी, आवली, मस्तीखोर, खोडकर. तर असे आम्ही तिघे मित्र आहोत की जो गावाला पूर्ण सगळ्या गावाला कॉलेजला सगळ्यांना त्रास देतोय आणि त्यामुळे आमचं नामकरण केलेलं इपितर. तर बेसिकली या फिल्ममध्ये भारत गणेशपुरे, प्रकाश धोत्रे आणि मिलिंद शिंदे सरांसारखे दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळालं. येत्या 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होतोय. जरूर पहा आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत. तर येत्या 13 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात इपितर येतोय. ध्यानात असू द्या, मनात असू द्या आणि लक्षात असू द्या, 13 जुलै इपितर. दिग्दर्शकांनी आमच्याकडून काम काढून घेतलं.
पण या इपितरांसोबत काम करत असताना खूप मजा आली. चित्रपटात 4 गाणी आहेत. त्यातील 2 गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी विशाल पाटील यांनी सांभाळली असून या सर्वांसोबत काम करताना खूप मजा आली आणि गाणी संपूर्णतः मुळेवर ठेवल्याने स्पीडी झालेत. या चित्रपटाचे 25 पेक्षा जास्त दिवस आम्ही शूटिंग करत होतो. दिग्दर्शकांची सिच्युएशन हँडल करण्याची वेगळी सुंदर हातोटी असल्यामुळं चित्रीकरण करण्यास खूप सोपं गेलं. इपितर हा चित्रपट आम्ही साधारणतः 25 दिवसापेक्षा जास्त दिवस आम्ही शूट करत होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही याचं चित्रीकरण केलेलं आहे. दिग्दर्शकांनी खूप चांगलं कटिंग कर घेतलेलं आहे. खूप चांगलं काम करता आलं. महत्त्वाचं म्हणजे यातले जे काही कलाकार होते, मोठे कलाकार सगळे, त्यांचे ॲक्टिंग हा विषय आणि त्यांना तो खूप चांगला सेन्स होता ॲक्टिंगचा. ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपट इतका सुंदर झालेला आहे की त्यात काही म्हणजे जागाच नाही आहे. तुम्ही तो आवर्जून पडद्यावरच बघावा असाच तो चित्रपट झालेला आहे. एक चांगला सामाजिक संदेश आहे. चांगली नगर भागातील एक चांगली कॉमेडी त्यामध्ये आहे. त्या भाषेतनं ते आणि येणारी पण कॉमेडी खूपच चांगली वाटते. आम्ही खूप एन्जॉय केला शूटिंग चालू असतानाच. तुम्ही एन्जॉय करा. 13 जुलैला इपितर बघा. एकूणच ग्रामीण भागातील कथा आणि कथानकास इपितरांची साथ, सुंदर अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चित्रीकरण यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.